नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार आहोत भारतीय घटनेमध्ये इतर देशाकडून ज्या काही गोष्टी घेतलेल्या आहे त्या गोष्टी आपण बघणार आहोत. चला तर बघूया. लोकसभेचे सभापतीपद हे आपण कोणत्या देशाकडून घेतलं? इंग्लंड. त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन हे कोणत्या देशाकडून घेतलं? तर ऑस्ट्रेलिया. पुढे बघा, संघराज्य पद्धत कोणत्या देशाकडून घेतली? कॅनडा. आणि शेष अधिकार ही जी काही पद्धत आहे ही कोणत्या देशाकडनं घेतली? कॅनडा देशाकडनं घेतलेली आहे. पोलीस भरतीसाठी IMP आहे. पुढे बघा, सामूहिक जबाबदारीची तत्त्वे ही कोणत्या देशाकडनं घेतली? तर उत्तर आहे मित्रांनो, इंग्लंड. आणि कायदा निर्मिती ही आपल्या घटनेमध्ये कोणत्या देशाकडनं घेतली? तर इंग्लंड या देशाकडनं घेतलेली आहे. तर पुढे बघा, न्यायालय पुनर्विलोकन अमेरिकेकडनं घेतलेलं आहे. आणि कायद्याचे अधिराज्य हे आपण इंग्लंड या देशाकडून घेतलेलं आहे, हे लक्षात ठेवा, IMP आहे. त्यानंतर पुढे बघा, जे काही मूलभूत हक्क आहे ते आपण अमेरिका या देशाकडून घेतलेलं आहे. आणि न्यायमंडळाचे स्वातंत्र्य हे सुद्धा आपण अमेरिका या देशाकडून घेतलेले आहे. एक्झामसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि अजून संसदीय जी काही शासन पद्धती आहे, संसदीय शासन पद्धती ती आपण इंग्लंड या देशाकडून घेतलेली आहे. आणि मार्गदर्शक तत्त्वे आपण आयर्लंड या देशाकडून घेतलेले आहे. पोलीस भरतीसाठी हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे. मार्गदर्शक तत्त्वे आयर्लंड देशाकडनं घेतलेले आहे. मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.